दुसरा अजून एक असा विषय झाला, हा ते आपले रामगुडे होते ना, रामगुडे, हो हो हा, ते अविनाश जो होतो त्यांचा मुलगा, हो हो तर त्यांना मी पैसे पाठवायचो ना आपला हा आयडी ग्रीन करण्यासाठी वगैरे. हा हा तर मग त्यांना मी तसं आपलं बोलत आलो होतो, पण त्याच्या आधी त्याला फोन केला होता, मला प्रोडक्ट पाहिजे मला असं, सर हा म्हणे हा आपलं येणार आहे असं आहे तसं आहे. नंतर मग त्याने नवीन मला फोटो पाठवला, अरे म्हणलं यार हे तर पहिले हिबारेच नाव होतं, म्हणलं तर हे स्मार्ट काय आहे. हा हा नाही हा सर ते सर ते त्यांचं जे आहे त्यात केमिकल आहे असं आहे तसं आहे, तर त्यामध्ये हे ऍग्रा टाकलेला आहे. अरे म्हणलं म्हणलं असं कसं होऊ शकतं, नाही सर असा एक दिवस रिझल्ट भेटत नाही. हा म्हणलं मग तुमच्या वडिलांनीच मला त्याचं रिकमेंड केलं म्हणलं, आणि हा तुम्ही आता असे बोलताय, म्हणजे हे बरोबर काय मी काय समजू म्हणलं. हे बरोबर बारा सरांचा मला काही परिचय नव्हता म्हणलं, पण तुमच्या वडिलांनी मला रिकमेंड केलं म्हणलं तिकडे. बरोबर नाही सर त्यांचं असं आहे त्यांचं. मग त्यांनी मला सॅम्पल पाठवले बरं का, आज मला सॅम्पल मिळाले ते 4 सॅम्पल, बर आणि ते मित्राला दिले मी माझ्या. बर तर ते ऍक्च्युअली त्याला वॉमिटिंग झाली बरं तरी त्या सॅम्पलनी. पावर सर माझा. हा मग त्याला बोललो मी, म्हणलं सर यांनी वॉमिटिंग झाली. तर तो त्याला काही बोलताच नाही आला बरं का. मग तो नाही सर असं होऊ शकत नाही, शक्यच नाही, असं नाही तसं नाही. नंतर मग तो परत त्याने आराधने मला फोन केला, सर म्हणे आपलं जे सॅम्पल आहे आपण जे प्रॉडक्ट बनवलं त्यांनी काय होतं म्हणे सर तुमचे जे आतमधलं जे डस्ट वगैरे जे असेल समजा ते वॉमिटिंग द्वारे किंवा तुमच्या मागच्या याच्याद्वारे निघून जातं म्हणे. म्हणलं तुम्ही पहिले का नाही सांगितलं अशा गोष्टी आहे म्हणलं. बरोबर आहे. म्हणलं मी म्हणलं मी समोरच्याला दिलं, तर समोरचं आपलं पहिले जे प्रॉडक्ट त्यांनी युज केलं ते वेगळं हे डिफरंट म्हणलं. नाही सर ते चांगलं नाही आहे असं नाही. मी तर रेकॉर्डिंग सगळं केलं बरं काय. आणि बर त्यांना एवढं बोललं मी, म्हणलं एक काम करा म्हणलं, ते हेबाऱ्यांचं माझ्याकडे माझ्याकडे सॅम्पल नाही म्हणलं, ते हेबाऱ्यांचं मला सॅम्पल नाही म्हणलं, मला त्यांच्यावर केस करायची म्हणलं असं बोललो त्यांना मी. हा हा तर हा म्हणे नाही सर माझ्याकडे पण नाही पाठवतो, त्यांचे लॅब रिपोर्ट आहे असं तसं म्हणजे. अच्छा म्हणलं यार म्हणलं तुम्ही पहिले कसं आहे, आधी ह्या प्रॉडक्टची तुम्ही तारीफ करताय, नंतर बरोबर आता बदनामी करताय, बरोबर आहे म्हणजे आम्ही काय बरोबर समजा म्हणलं हे या गोष्टी. बिलकुल खरं आहे. आम्ही सगळं रेकॉर्डिंग सगळं करून ठेवलं सर, म्हणजे तुम्हाला तुम्हालाही पाठवा हे बरं चालू नाही पाठवा म्हणलं. हा. नाही सर नाही असं नाही नाही ते नसणार काय तुम्ही कर सर, मी तुम्हाला सांगतोय अक्षरशः ते काय बोलत आता. तुम्ही दोन प्रोडक्टची क्वालिटी बघितली की क्वालिटी, नुसती पाहून क्वालिटी, खाण्याची क्वालिटी म्हणत नाही. बघितलं नुसतं खरं बघितलंय ना सर, तरी आपल्या याच्यामध्ये जे काही चमकदार असं वाटतं सगळं, हा ते चिखल्यासारखं वाटतं ते, माहितीये का. म्हणजे खरं असं नाही मी असं नाव नाही ठेवत कोणत्या गोष्टीला, पण सांगतो मी तुम्हाला की त्याची ती क्वालिटी तो दर्जाच नाही सर. त्या कसं असते, सर एकाचं पाहून दुसऱ्यांनी बनवणं म्हणजे कॉपीच झाली की नाही सर सर. मी काय म्हणतो, सर मी काय म्हणतो, जे हा ऍक्च्युअली तुम्ही बनवलंय म्हणजे हेबर खाली जे बनवलेलं आहे हो त्याची कॉपी कोणी करू शकत नाही, नाही मी तेच म्हणतो ना, कॉपी करू ऐका शकत ना नाही, पण तुम्ही जसाच्या किती तसं दिसेल असं सुद्धा करू शकत नाही ना कोणी. हो ना त्यांनी ऍक्च्युअली ते बॉक्स सेम केले सगळं केलं, फक्त नाव चेंज केलं, हा पण जी क्वालिटी जी आहे पहिली आपली हा त्याची क्वालिटी ते देऊ शकत नाही. नाही देऊ शकत ना सर. नाही देऊ शकत सर. आता तुम्ही म्हणता की नाही वॉमिटिंग झाली तुमच्या मित्राला, हा आता झाली हे सर ऍक्च्युअली मलाही मळमळ झालं सर, मी खाल्लं आता जस्ट मी खाल्लं आता मलाही बाप मळमळासारखं वाटलं त्यांनी. तेच ना. बाप रे तर बाप. ते जाऊ द्या सर, कसं असतं त्याला आपण काही बोलू शकत नाही, नाही त्यांचं नाही काय त्यांचं डिस्पुट काय झालं आपल्याला सर, माहिती मी नाही, मला नेहमी माहित म्हणतो नाही. ना की आपलं जे प्रॉडक्ट आहे ना हे हा 24 कॅरेट गोल्ड आहे, हा ना ते तर आहेत ना. आणि सगळ्या पिवळे दिसणाऱ्या वस्तू सोनं नसतात, हा ते तर आहेत है की नाही. चकाक ना खरं सगळे चकाक ते सगळं सोनं नसतं, त्याच्यामुळे तो काही विषय खरं नाही. आहे खरं आहे ना खरं आहे ना तेच ना. चालेल, हे मी तुम्हाला आजच्यात करून देतो, बिलकुल हा निश्चित ओके राहतो सर मी सर. ओके सर चालेल चालेल नो प्रॉब्लेम सर ओके सर बाय बाय.